वेलकम बॅक टू एलियानाज किचन। तर आज मी ना सुक्या मच्छीचा एकदम चटपटीत आणि क्विक असा प्रकार बनवत आहे। तर यासाठी मी सुकी मांदळी घेतलेली आहेत आणि अगदी अर्धी वाटी मी या ठिकाणी सुकट घेतलेली आहे। हे सर्व धुवून मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं सुकट मी ऑलरेडी साफ करूनच स्टोअर करत असते। तर इथे काही तयारी केलेली आहे, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण लो फ्लेमवर लसूण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर लसूण कुरकुरीत झाला ना की ह्या रेसिपीमध्ये त्याची चव खूप छान येते। तर आता हे सर्व छान परतलेलं आहे। अगदी 1/2 चमचा हळद, त्यानंतर 1/2 चमचा घरगुती लाल तिखट घालायचं आहे, छोटा चिमूटभर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि अगदी थोडं मीठ, मिठाचं प्रमाण खाऱ्या माशामध्ये ऑलरेडी असतं त्यामुळं थोडंसं मीठ घालून अगदी लो फ्लेमवर परतून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल। आता धुवून घेतलेली सुकट आणि सुकी मांदळी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवायचं नाही किंवा पाणी वगैरे यामध्ये घालायचं नाही, असंच लो फ्लेमवर हे आपल्याला 1-7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटं हे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मांदळी आणि सुकट हे एकदम कुरकुरीत होतात। त्यासाठी सुरुवातीला थोडंसं जास्त तेल घालायचं आहे। तर 1-7 ते 8 मिनटामध्ये मांदळी आणि सुकट एकदम कुरकुरीत झाले। यामध्ये 1/2 लिंबाचा रस, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि चटपटीत आपले कुरकुरीत सुकी मांदळी आणि सुकट चटपटीत असे तयार आहेत। भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून अप्रतिम लागतात। आजची ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि एलियनाज किचनला सबस्क्राईब करा। थँक्यू।